मुकर्रम जाह, देशावर असीम प्रेम करणारा शापित राजपुत्र। मीर बरकत अली खान सिद्दीकी उर्फ मुकर्रम जाह बहादूर हे आसिफिया घराण्याचे आठवे प्रमुख, म्हणावं तर एक शापित राजपुत्र। पण या शापित राजपुत्रानं राज्य गेल्यानंतरही देशाच्या आणि हैदराबादच्या विकासात मोठं योगदान दिलं। अनेक चढ उतारांनी भरलेलं त्यांचं आयुष्य एका दंतकथेसारखं वैभवशाली आणि तितकंच दुर्दैवी देखील होतं। अशा या समृद्ध आणि शापित जीवनाची 9 दशकं जगल्यानंतर 15 जानेवारी रोजी त्यांचे इस्तंबूल शहरात निधन झाले। हैदराबादचे राजपुत्र म्हणून भारतीय संघराज्याने त्यांना 1956 साली मान्यता दिली। याविषयीची अधिकृत घोषणा राज्यसभेत करण्यात आली। संस्थानी कामकाज पाहणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर देशाला मुकर्रम जाह बहादूर यांची ओळख पहिल्यांदा झाली। 7वे निजाम मीर उस्मान अली यांनी त्यांना 1956 मध्ये आपला वारस म्हणून नियुक्ती केले। तसे पाहता हैदराबाद राज्य 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय संघराज्यात सामील झाले होते, त्यामुळे ही नियुक्ती औपचारिक होती। 24 फेब्रुवारी 1967 रोजी 7वे आणि अखेरचे निजाम मीर उस्मान अली यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी हैदराबादच्या आसिफिया राजघराण्याचे निजाम म्हणून सूत्रे हाती घेतली। राज्य गेल्यानंतर हे पद फक्त सन्मानापुरतं मर्यादित राहिलं होतं। तसं असलं तरी मुकर्रम जाह यांनी अनेक महत्वाची कामं केली। मुकर्रम जाह बहादूर यांचा जन्म आजम जाह आणि दुर्रय शहवार यांच्या पोटी 6 ऑक्टोबर 1933 साली फ्रान्समध्ये झाला होता। ते आसिफिया राजघराण्याचे वारस आणि तुर्कीचे शेवटचे खलीफा अब्दुल मजीद यांचे नातू होते, त्यामुळे त्यांचा 2 आस्तास जात असलेल्या आंतरराष्ट्रीय राजवटींशी थेट संबंध होता। त्यांच्या जन्माचा उत्सव हैदराबाद आणि तुर्की दोन्ही ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद येथे झाले, त्यानंतर डेहराडून आणि ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्ट येथेही त्यांनी शिक्षण घेतले। 1937 साली निजाम मीर उस्मान अली यांच्या राजवटीचे 25वे वर्ष होते। त्याचा 16 बाग ए आमच्या जुबली सभागृहात साजरा करण्यात आला। त्यावेळी अवघे 3 वर्षे वय असणाऱ्या मुकर्रम जाह यांना निजाम मीर उस्मान अली यांनी सोहळ्याच्या सुरुवातीलाच बराच वेळ आपल्या गादीवर बसवले होते। तेव्हापासून राज्यात मुकर्रम जाह बहादूर हेच 8वे निजाम असतील याविषयी चर्चा सुरू होती। आपल्या पित्याप्रमाणे मुकर्रम जाह बहादूर यांचा विवाह देखील तुर्की राजघराण्यातील प्रिन्स आसरा बर्जन यांच्याशी झाला। 1948 साली हैदराबाद विलीनीकरणानंतर निजाम मीर उस्मान अली यांना भारत सरकारने राजप्रमुख म्हणून मान्यता दिली। त्यांच्या निधनानंतर राज्यघटनेतील कलम 366 ते अनुच्छेद क्रमांक 22 नुसार मुकर्रम जाह यांना हैदराबाद राजवटीचा वारस म्हणून मान्यता देण्यात आली। राज्यसभा सदस्य AD मणी यांनी याविषयी प्रश्न विचारला तेव्हा गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उत्तर देताना जून 1954 मध्ये हिज हायनेस निजाम मीर उस्मान अली यांनी भारत सरकारला पत्र पाठवून मुकर्रम जाह यांना वारस नियुक्त करण्याची इच्छा प्रकट केली होती, त्यानुसार ही नियुक्ती केली जात आहे असे स्पष्ट केले। त्यानंतर भारत सरकारने 1964 मध्ये हा अर्ज मंजूर करून त्याविषयीचा करार केला होता। यानंतर 1967 मध्ये भारत सरकारने त्यांना हैदराबाद दख्खनचा वारस म्हणून मान्यता दिली। पंडित नेहरूंच्या काळात मुकर्रम जाह यांना अरब आणि इतर मुस्लिम देशांसाठी राजदूत म्हणून नियुक्त करू इच्छित होते, पण मुकर्रम जाह यांनी यासाठी नकार दिला। तेव्हा अरब देशांसाठी विशेष वार्तादूत म्हणून त्यांना निवडण्यात आले। त्यांनी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून इराकचा दौराही केला होता। या दौऱ्यानंतर मीर मुकर्रम जाह यांनी कोणत्याही देशाचा दौरा केला नाही। कालांतराने इंदिरा गांधींच्या काळात संस्थानिकांना दिलेले सर्व सन्मान काढून घेतले, त्यांच्या पेन्शन्स देखील बंद केल्या। तरीही निजाम मीर मुकर्रम जाह यांनी भारत सरकारचा विरोध केला नाही। त्यांचे भारत सरकारशी अखेरपर्यंत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुकर्रम जाह यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदावर नियुक्त करण्याची तयारी दर्शवली होती, पण मुकर्रम जाह यांनी त्यासाठी नकार दिला। आपण कसल्याच पद्धतीच्या सक्रिय राजकारणात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं। इंदिरा गांधींच्या काळात ज्या ज्यावेळी प्रिन्स मुकर्रम जाह दिल्लीला जात त्या त्यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानीच त्यांच्या निवासाची व्यवस्था केली जायची। इंग्लंडमध्ये सैनिकी शिक्षण घेतलेल्या मुकर्रम जाह यांना भारतीय लष्करात सेवा करायची इच्छा होती, तसा प्रस्तावही त्यांनी भारत सरकारकडे दिला होता।
पण भारत सरकारने फक्त लष्करात सेवा बजावताना मुकरम जाह यांचे काही बरे वाईट झाले तरी जागतिक पातळीवर भारताला नाशक्की पत्करावी लागेल, यासाठी त्यांना लष्करी सेवेची परवानगी देण्यात आली नाही। इंदिरा गांधींनी मुकरम जहा यांना भारतात राहण्याची विनंती केली, पण भारतातील राजकारण वेगाने बदलत असल्याचं मुकरम जहा यांना जाणवत होतं, त्यामुळे त्यांनी काही दिवस लंडन आणि ऑस्ट्रेलियात घालवल्यानंतर तुर्कीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला। मुकरम जहा यांची भारत ते तुर्की आपल्या जीपमधून प्रवास करायची इच्छा होती, यासाठी भारत सरकार सकारात्मक देखील होते, पण काही कारणांमुळे ते हा प्रवास करू शकले नाहीत। प्रिन्स मुकरम जहा यांनी तुर्कीमध्ये स्थायिक झाल्यानंतरही भारतात अनेक धर्मादायी कामे केली। त्यांना भारत आणि विशेषतः हैदराबादविषयी खूप प्रेम वाटायचे। त्यांनी आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती अनेक शिक्षण संस्थांना दान केली। आजही मुकरम जहा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामे केली जातात। काळ पुढे सरकला, परिस्थिती बदलली, राजकारणाने कूस पालटली, पण मुकरम जहा यांचे हैदराबाद प्रेम मात्र कायम होते। जगभर भटकंती केल्यानंतर हैदराबाद इथंच त्यांनी चिरनिद्रा घेण्याचा निर्णय घेतला।